जाए नहीं जैसे कसा है आता हिजी पान आता कि नहीं आता हे काय झालं की तो स्टेम्पल आहे समजा हे काय झालं की आता या याच्यापासून जसं की आपल्या शरीरामध्ये समजा ब्लॉकेज होतात ना आणि मग अटॅक पिटॅक दिल्यासारखं तसे हे ब्लॉकेज झालं आता मधातून ठीक आहे ना हे चालणं तरी वगैरे चालणार नाही परंतु कोणते झाड असेल नाही याचं कार्य काय समजा की हे जे पानं आहेत की नाही वरचे हे एवढा जेवढं खायला या शेंगाला जेवढं अन्नद्रव्य लागते त्या पद्धतीनं या पानात आहे आता मग सोयाबीन पिवळंच पडते वाळतेच काहून याचं कारण काय की हे जसे जसे भरतील ना तस तसे याच्यातून पानातलं अन्नद्रव्य हे ओढून घेते शेंगात मग आता इकून अन्नद्रव्यांचं घेणं पण झालं आणि मग कदाचित समजा जर एखादी पांढरी माशी आली हिरवे घोडे तुडतुडे असतात ना ते आले आणि याची पानं जर डॅमेज केले खराब जर झाली समजा तर मग काय होते की याच्यात जेवढं काय अन्नद्रव्य साठवलेलं आहे ना या पिकाला भेटते या शेंगाला भेटते ना मग कुठं भरते कुठं भरत नाही आता दाणे बारीक होतात ना आणि म्हणून उत्पन्न कमी होते म्हणून याचं सर्वात महत्त्वाचं आहे की हे जरी स्टेम्पलाय जरी असलं समजा अन्न खालचं जरी बंद झालं तरी या पानाद्वारे त्याला शेवटपर्यंत भेटा पाहिजे वरून तर द्यावंच लागत पण हे पानं लय मस्त आता पानं चांगले ठेवायचे तर हे सर्वात महत्त्व आहे त्याच्यासाठी पांढऱ्या माशीसाठी अशी टामा प्रॅड घ्यायचं ते सर्वात महत्त्वाचं आहे एकदा पांढरी माशी आली की नाही मग हे झाडं खूप खराब होतात त्याची विष्ठा झाडावर पडते काळी बुरशी येते बुरशीनं पण पानं खराब होतात ना आणि उत्पन्न काही होते म्हणून अशी टामा प्रॅड असा टाप घ्यायचा एक साल कारण तर उग्र वासामुळे याच्यात फकडी वगैरे असं ना ते आळी येत नाही ती काळी नाशिक घ्यायचं आणि तुमच्या इकडे नसेल ते 1946 एक वरखत भेटते ते पण टाकलं समजा नाही वापरले एनपीके नाही नाही ते आलं तुम्ही वापरता ते स्वस्त आलं त्याचा तेवढा रिझन नाही पण 946 आणि शेवटी शेवटी पोट्यास वगैरे जास्त असते आता कोणी वापरत नाही ना याच्यात खत वगैरे आता पाण्यातच ताकद द्यावी लागते आपल्याला स्प्रे मध्ये समजा आणि आता याची पाळ नाही याची क्वालिटी चांगली असल्यामुळे चाफी आहे ना खूप मोठी त्याच्यामुळे आता हे जर याची क्वालिटी चांगली असली समजा तुम्हाला 10 अवरेज यायचं असला तर 1.25 जर वाढवलं आपण दाना नुसता दाना आपल्या हातात आहे ना करणं मी तुम्हाला मग औषध पण सांगितलं व्हरायटी कोणते म्हणजे दाणे वाढले 1.25 जर दाणे वाढले तर 10 जागी 12.5 अवरेज इगल समजा इगल 335 इगल 335 इगल 335 कमा झाली तुम्ही हे तर कोणीकडे येईन झाली आता एक होती जेव्हापासून सोयाबीन निघलं तेव्हापासून निघाले तुम्ही सोयाबीन या पिकावरचे 74 घेत असताना शेंड्यापर्यंत हे जे आपल्याला बघू शकता शेंगा शेंड्यापर्यंत शेंगा न लागता म्हणजेच अर्ध्यामध्ये म्हणजे 75-50% जेव्हा शेंगा लागतात तेव्हा आपल्या सोयाबीन या पिकावर शेवटची फवारणी घ्यायची आहे शेवटची फवारणी घेत असताना आपल्याला शेंगा चांगल्या प्रकारे ठोकर म्हणजे जाड होण्यासाठी सोयाबीनच्या दाण्याचा आकार मोठा होण्यासाठी आपल्याला फवारणी ही चांगल्या प्रकारे घेणे गरजेचे आहे त्याचबरोबर सोयाबीनचे पानंसुद्धा चांगल्या प्रकारे क्लीन म्हणजे चांगल्या प्रकारे व्यवस्थित कुठल्या प्रकारचे त्याच्यावर कात्र सोयाबीनचे पानं हे चांगले असणे गरजेचे आहे म्हणजेच जे काही सोयाबीनच्या शेंगा असतील ते संपूर्ण अन्नद्रव्य हे पानाद्वारे घेतात पानं जेवढ्या प्रमाणात चांगले तेवढ्या प्रमाणात आपल्या सोयाबीन या पिकाचे अधिक उत्पादन बघायला मिळते तर आता हे बघू शकता 335 व्हरायटी आहे आणि हा जो व्हिडिओ आहे हा आंध्रामध्ये आपण शूट करत आहे म्हणजेच कपाशी पिकाची पाहणी करत असताना हा आपण व्हिडिओ शूट करत आहे सोयाबीन या पिकावर शेवटची पाहणी घेत असताना 50-75% शेंगा लागणे गरजेचे आहे आणि 50-75% शेंगा लागल्यानंतर आपल्याला सोयाबीन या पिकावर फवारणी घेताना सर्वप्रथम ॲसॅटामा स्प्राईट म्हणजेच पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव हा अधिक प्रमाणात आढळून येतो त्यासाठी ॲसॅटामा स्प्राईट हे 10 ग्रॅम प्रति 15-20 लिटर पंपसाठी घ्यायचं आहे यानंतर ॲसिपेट 75% आपल्याला 30 ग्रॅम प्रति 15-20 लिटर पंपसाठी घ्यायचे आहे यानंतर जर आपल्या शेतामध्ये अधिक आळीचा प्रादुर्भाव असेल म्हणजे संपूर्ण शेतामध्ये आळी असेल तर यासोबत आपण केम हे 40 ml प्रति 15
20 लिटर पंपसाठी घेऊ शकता आणि आळीचा प्रादुर्भाव कमी असेल 50-60% असेल त्या ठिकाणी ॲसिफेटमुळे आळी हे संपूर्ण कंट्रोल होईल. यानंतर आपल्याला वर खत म्हणजे विद्राव्य खत घ्यायचं आहे ते म्हणजे 0946 किंवा 1946 हे 50 ग्रॅम प्रति 15-20 लिटर पंपसाठी घ्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो 0946 किंवा 1946 रिझल्ट हा 100% आपल्याला बघायला मिळेल. आणि आपण कुठल्याही जेव्हा औषधाची रिकमेंड करतो तेव्हा एका प्लॉटमध्ये डेमो घेऊन आपण शेतकरी मित्रांनो 0946 किंवा 1946 याचा रिझल्ट हा 100% आपल्याला बघायला मिळेल. कारण आपण कुठल्याही प्रकारची औषधे जेव्हा शेतकऱ्यांना रिकमेंड शिफारस करतो तेव्हा अनुभव घेऊनच करत असतो. जर आपल्याकडे 0946 मिळत नसेल त्याऐवजी आपण 1946 घ्या. आणि जर आपल्याकडे दोन्ही पण मिळत नसेल तर अशा ठिकाणी आपण ऑनलाईनसुद्धा बोलू शकता, याचा रिझल्ट आपण आपल्या शेतामध्ये बघू शकता. शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपल्या सोयाबीन या पिकावर शेवटचे फवारणी व्यवस्थापन करायचे आहे. जर आपल्या शेतामध्ये बुरशीचा किंवा पानं करपत असेल तर अशा ठिकाणी M85 30 ग्रॅम प्रति 15-20 लिटर पंपसाठी आपण घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो अशाच नवीन नवीन माहितीसाठी बघत राहा अमृत पॅटर्न यूट्यूबच्या. नमस्कार.